नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या आपले स्वागत आहे आज आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस आणि या व्हिडिओमध्ये आपण अकरा ऑक्टोबर संबंधित महत्वाचे करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत आपला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी नऊ ऑक्टोबर ऑक्टोबर हा दिवस नुकताच जागतिक स्थलांतरित पक्षी दिन किंवा वर्ल्ड मायग्रेटरी बर्ड डे म्हणून साजरा करण्यात आलेला आहे ऍक्च्युअली हा दिवस दरवर्षी नऊ ऑक्टोबर या दिवशी साजरा करण्यात येत नाही तर दिवस दरवर्षी वर्षातून दोनदा दरवर्षी हा दोनदा साजरा करण्यात येतो पहिल्यांदा हा दिवस मे महिन्याच्या मे महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी पहिल्यांदा हा दिवस मे महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी साजरा करण्यात येतो आणि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये हा दिवस आठ मे या दिवशी साजरा करण्यात आला होता आणि दुसऱ्यांदा हा दिवस ऑक्टोबर या महिन्यामध्ये दुसऱ्या शनिवारी साजरा करण्यात येतो त्यामुळे हा दिवस यावर्षी आठ मे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये नऊ ऑक्टोबर असा दोनदा साजरा करण्यात आलेला आहे उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन नऊ ऑक्टोबर का साजरा करण्यात येतो तर मायग्रेटरी बर्ड्स किंवा स्थलांतरित पक्षी या पक्ष्यांबाबत व त्यांच्या अधिवासाबाबत किंवा आदिवासाच्या संरक्षणाबाबत जागृती निर्माण करणे या उद्देशाने दरवर्षी हा दिवस दोनदा साजरा करण्यात येतो नुकताच हा नऊ ऑक्टोबर या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे थीम होती सिंग फ्लाय सोअर लाईक अ बर्ड उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढचा प्रश्न खाली नोबेल शांती पुरस्कार प्राप्त व्यक्ती किंवा संस्था व वर्ष यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे पहिला आहे दोन हजार चौदा कैलास सत्यार्थी दुसरी जोडी आहे दोन हजार एकोणीस अभि अहमद अली तिसरा आहे दोन हजार वीस तिसरा आहे दोन हजार वीस जागतिक अन्न कार्यक्रम आणि दोन हजार एकवीस अब्दुल रजाक गुरनाहा यातलं चुकीची जोडी आपल्याला निवडायची आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार ही जोडी चुकीची आहे कारण या अब्दुल रझाक गुरनाहा यांना दोन हजार एकवीसचा चा नोबेल शांती नाही तर यांना नोबेल साहित्य किंवा साहित्यामधला नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार एकवीसच्या वर्षामधला त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार आता इथे पहिलं ऑप्शन आहे दोन हजार चौदा सत्यार्थी हे अगदी बरोबर आहे कारण दोन हजार चौदा या वर्षामध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार कैला सत्यार्थी भारताच्या कैला सत्यार्थी आणि पाकिस्तानच्या मलाला इसुफज या दोघांना देण्यात आला होता मलाला इसुफझ या दोघांना दोन हजार मध्ये शांतता नोबेल पुरस्कार देण्यात आला होता एकोणीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार अबी अहमद अली इथिओपियाचे पंतप्रधान यांना दिला होता आणि वीस मध्ये हा पुरस्कार जागतिक अन्न कार्यक्रम या संघटनेला दिलेला आहे दोन हजार एकवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार हा दोन व्यक्तींना देण्यात आलेला आहे त्यामधल्या पहिल्या व्यक्ती आहेत मारिया रेसा पहिल्या व्यक्ती आहेत मारिया रेसा मारिया रेसा या फिलिपीन्सच्या पत्रकार आहेत मारिया रेसा आणि दुसरे व्यक्ती आहेत दिमित्री दुसरी व्यक्ती आहेत दिमित्री मुरातो दिमित्री मुरातो या दोघांना दोन हजार एकवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे हे दिमित्री मुरातो हे रशियाचे पत्रकार आहेत रशियाचे पत्रकार आणि मारिया रेसाया फिलिपिन्सच्या पत्रकार आहेत आणि या अब्दुल रजा गुरना यांना साहित्यामधला दोन हजार एकवीसचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे उत्तर होईल आपलं पर्याय क्रमांक चार ही जोडी चुकीची आहे शांततेच्या पुरस्कार शांतता नोबेल शांतता पुरस्काराच्या अनुषंगाने त्यानंतर पुढचा प्रश्न अंशू मलिक हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचं बरोबर उत्तर आहे कुस्ती अंशु मलिक ही भारताची महिला कुस्तीपटू आहे आणि सध्या हे चर्चेमध्ये आहे कारण नुकतीच वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप दोन हजार एकवीस ही स्पर्धा संपन्न झालेली आहे या स्पर्धेचं सतरावं एडिशन सतरावं एडिशन जे आहे ते नुकतंच दोन ते दहा ऑक्टोबर दोन ते दहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये ओस्लो ओस्लो आहे नॉर्वेमध्ये या ओस्लो नॉर्वे या ठिकाणी संपन्न झालेलं आहे सतरावं संस्करण वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपचं आणि या स्पर्धेमध्ये या भारताच्या अंशु मलिक या महिला कुस्तीपटूने नुकतंच रौप्य पदक जिंकलेलं आहे आणि ही भारताची अंशु मलिक ही वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचणारी पहिलीच भारतीय महिला ठरली होती फायनलमध्ये ते तिला हेलेन लुईस मॅरॉलिस या एच्या कुस्तीपटूकडून पराभव स्वीकारावा लागल्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानव मानावं लागलेलं आहे आणि ही या स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकणारी पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटू ठरलेली आहे उत्तर असेल अंशु मलिक ही भारताची कुस्तीपटू आहे सोबतच या स्पर्धेमध्ये भारताने एकूण दोन पदक जिंकले त्यामधलं एकतर आहे रौप्य पदक आणि दुसरं कांस्य पदक आहे हे कांस्य पदक भारताची महिला कुस्तीपटू सरिता मोर हिने जिंकलेला आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार त्यानंतर खालीलपैकी कोणता दिवस नुकताच जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दहा ऑक्टोबर दहा ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी वर्ल्ड मेंटल हेल्थ डे किंवा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मानसिक तणाव डिप्रेशन पासून हिस्टिरिया डिमेन्शिया फोबिया यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात यामुळेच जगाला मानसिक आरोग्याचं महत्त्व सांगण्यासाठी दहा ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी जगभरात एकोणीसशे ब्याण्णव या वर्षापासून जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि दोन हजार एकवीस मध्ये हा दिवस एका असमान जगाचे मानसिक आरोग्य या थीम खाली साजरा करण्यात आला आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार दहा ऑक्टोबर त्यानंतर पुढचा प्रश्न भारतासाठी स्टेट ऑफ एज्युकेशन दोन हजार एकवीस नावाचा अहवाल नुकताच खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार युनिसेफ स्पेलिंग आहे यू एन -E, आय एफ म्हणजे लॉंग फॉर्म आहे युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड आणि याच युनिसेफने नुकताच भारतासाठी हा स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट दोन हजार एकवीस किंवा पूर्ण नाव आहे दोन हजार एकवीस स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट इन इंडिया नो टीचर नो क्लास या नावाचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि या अहवालामध्ये असं म्हटलंय की भारतात जवळपास एक पॉईंट दोन लाख शाळा अशा आहेत जिथे फक्त एकच शिक्षक किंवा एकच टीचर आहे अशा एक पॉईंट दोन लाख शाळा भारतामध्ये आहेत आणि यातल्या एकोण एकोणनव्वद टक्के शाळा आपल्या ग्रामीण भागामध्ये आहेत तसेच तसंच शिक्षकांची सध्याची कमकर्ता भरून भरून काढण्यासाठी भारतामध्ये सध्या अकरा पूर्णांक सोळा लाख एवढ्या अतिरिक्त शिक्षकांची आवश्यकता लागेल असंही या अहवालामध्ये म्हटलेलं आहे सोबतच महिला शिक्षकांची कमी किंवा कमकर्ता ही सर्वाधिक त्रिपुरा या राज्यामध्ये आहे त्यानंतर आसाम राज्य त्यानंतर झारखंड आणि त्यानंतर राजस्थान या चार राज्यांमध्ये सर्वाधिक महिला शिक्षकांची कमकर्ता आहे असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे सोबतच महिला शिक्षणामध्ये अग्रेसर राज्य भारतामध्ये गोवा राहिलेलं आहे असं देखील या अहवालामध्ये म्हटलेलं आहे आणि दोन हजार तेरा चौदा दोन हजार तेरा चौदा या वर्षामध्ये भारतामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या ही एकूण चोवीस टक्के होती आणि ही संख्या दोन हजार अठरा एकोणीसच्या वर्षामध्ये वाढून पस्तीस टक्के झाली आहे असं देखील या अहवालामध्ये म्हटलेलं आहे उत्तर होईल हा स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट दोन हजार एकवीस नावाचा अहवाल नुकताच युनिसेफ या संघटनेने प्रसिद्ध केलेला आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर खालीलपैकी कोण इकॉनॉमिस्ट गांधी द रूट्स अँड द रिलेव्हन्स ऑफ द पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ द महात्मा या पुस्तकाचे लेखक आहेत याचं उत्तर आहे या पर्याय क्रमांक दोन जयतीर्थ राव जयतीर्थ राव हे यम फॅसिस यम फॅसिस या सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक व सीईओ आहेत आणि यांनीच हे पुस्तक लिहिलेलं आहे नाव आहे इकॉनॉमिस्ट गांधी दी रूट्स ऑफ दी रिलेव्हन्स ऑफ द पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ दी महात्मा या पुस्तकामध्ये त्यांनी महात्मा गांधींचे तत्वज्ञान तसंच त्यांचे अर्थशास्त्र आणि भांडवलशाहीवरील विचारांचे परीक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन जयतीर्थ राव त्यानंतर खालीलपैकी कोणता आठवडा नुकताच जागतिक गुंतवणूक आठवडा म्हणून साजरा करण्यात आला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक तीन चार ते दहा ऑक्टोबर चार ते दहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस हा कालावधी नुकताच जागतिक गुंतवणूक आठवडा म्हणून साजरा करण्यात आला आहे हा आठवडा आय ओ एस सी ओ म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ सेक्युरिटीज कमिशन या संस्थेकडून साजरा करण्यात आलेला आहे आणि गुंतवणूकदारांचे शिक्षण आणि संरक्षणाचं महत्त्व याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी तसंच या क्षेत्रातील विविध उपक्रमांवर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने हा टोळा चार ते दहा ऑक्टोबर दोन हजार एक एकवीस या कराव्यामध्ये साजरा करण्यात आला आहे उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन चार ते दहा ऑक्टोबर त्यानंतर नुकताच आपला तीन वर्ष नुकताच आपला तीन वर्षाचा तीन वर्षाचा कार्यकाल वर्ष पूर्ण झाल्याने राजीनामा दिलेले के सुब्रमण्यम कोण होते के किंवा के व्ही सुब्रमण्यम उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारताचे आर्थिक सल्लागार के सुब्रमण्यम हे भारताचे आर्थिक सल्लागार होते ते सात डिसेंबर सात डिसेंबर दोन हजार अठरा पासून भारताचे आर्थिक सल्लागार होते आणि यांचा नुकताच तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आता आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे उत्तर असेल पर्याय क्रमांक चार भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार किंवा आर्थिक सल्लागार आता इथे पहिला ऑप्शन आहे भारताचे नियंत्रक व महालेखा परिषद सध्या कोण आहे तर सध्या जी सी मुर्मू किंवा गिरीशचंद्र मुर्मू हे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक आहेत त्यानंतर भारताचे महान्यायवादी कोण आहेत हे आहेत के के वेणुगोपाल आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सध्या आहेत अजित डोवाल सध्या आहेत अजित डोवाल त्यानंतर पुढचा प्रश्न जागतिक बँकेने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठ पूर्णांक तीन टक्के जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँक स्थापना झालेली आहे जुलै नाईन्टीन फोर्टी ला ला, फोर ला मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी ला सध्या अध्यक्ष आहेत डेव्हिड मालपास सी एफ ओ आहेत भारताच्या अंशुलाकांत आणि मोटो आहे वर्किंग फॉर अ वर्ल्ड फ्री ऑफ पॉवर्टी आणि याच जागतिक बँकेने नुकताच शिफ्टिंग गियर्स डिजिटलायझेशन अँड सर्व्हिसेस लीड डेव्हलपमेंट नावाचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि या अहवालामध्ये भारताचा चालू आर्थिक वर्ष म्हणजे दोन हजार एकवीस बावीस विकास दर हा असा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न ऑफ ट्रस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रजनीश कुमार रजनीश कुमार हे इंडियन बँकर आहेत आणि ते स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष देखील राहिलेले आहेत आणि यांनीच हे पुस्तक लिहिलेलं आहे नाव आहे दी कस्टोडियन ऑफ ट्रस्ट उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न फिक्कीने फिक्की म्हणजे काय फिक्कीचा फॉर्म होतो फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फिक्कीचा हा फॉर्म आहे फिक्की एक नॉन गव्हर्मेंटल ट्रेड असोसिएशन व सल्लागारी गट आहे भारतामधली स्थापन झाली होती नाईनटीन ट्वेंटी सेव्हनला मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या अध्यक्ष आहेत हर्षवर्धन निओटिया आणि याच फिक आणि फिक्केने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे असं आपल्याला विचारलंय उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नऊ पॉईंट एक टक्के या फिक्केने भारताचा चालू आर्थिक वर्ष म्हणजे दोन हजार एकवीस बावीसमध्ये विकास दर हा नऊ पॉईंट एक टक्के राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे नेक्स्ट भारतीय चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी नुकतेच खालीलपैकी कोणाला चौथा सत्यजित रे पुरस्कार जाहीर झाला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बी गोपाल बी गोपाल कोण आहे तर बी गोपाल हे एक प्रसिद्ध तेलगू फिल्म मेकर आहेत आणि यांनाच दोन हजार एकवीसचा हा चौथा सत्यजित रे पुरस्कार जाहीर झालेला आहे सत्यजित रे हे कोण होते सत्यजित रे हे एक ऑस्कर पुरस्कार विजेते भारतीय लेखक पटकथा लेखक संगीतकार निर्माते व दिग्दर्शक होते चित्रपट जगतातील त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव एक या एक वर्षामध्ये जीवनगौरव ऑस्कर पुरस्कार मिळाला होता तसंच हा पुरस्कार प्राप्त करणारे ते एकमेव भारतीय दिग्दर्शक आहेत सोबत यांना भारत सरकारने एकोणीसशे ब्याण्णव या वर्षामध्येच आपला भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक पुरस्कार देऊन देखील सन्मानित केलेला आहे आणि हा पुरुश्कार हा पुरस्कार 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 आहे सत्यजित सत्यजित रे रे दरवर्षी फिल्म सोसायटी केरळाकडून केरळकडून देण्यात येणारा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार दोन हजार एकवीस साठी नुकताच बी गोपाल यांना देण्यात आलेला आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढचा प्रश्न फोर्ब्स इंडियाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या फोब्स इंडिया रिच लिस्ट दोन हजार नुसार खालीलपैकी कोण भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरली आहे आपल्याला सर्वात श्रीमंत व्यक्ती माहिती असतात ते असतात मुकेश अंबानी आता इथे महिला विचारलेला आहे तर भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरलेल्या आहेत पर्याय क्रमांक दोन सावित्री जिंदल सावित्री जिंदल कोण आहे तर या एक भारतीय बिझनेस व ग्रुपच्या चेअरपर्सन आहेत आणि या इंडिया दोन हजार एकवीस नुसार भारतामधल्या सर्वात श्रीमंत महिला ठरलेल्या आहेत उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढचा प्रश्न बतुकम्मा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा करण्यात येणारा प्रमुख उत्सव आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेलंगणा बथुकम्मा उत्सव हा एक फ्लॉवर उत्सव किंवा फ्लॉवर फेस्टिवल किंवा फुलांचा उत्सव आहे हा नऊ दिवसीय उत्सव आहे हा एक नऊ दिवसीय उत्सव आहे आणि हा तेलंगणा राज्याचा प्रमुख उत्सव आहे हा तेलंगणामध्ये नुकताच सहा ते चौदा ऑक्टोबर दोन हजार एकवीस या कारवाईमध्ये आयोजित करण्यात येत आहे उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन तेलंगणा आणि हा बथुकम्मा जो शब्द आहे हा एक तेलगू शब्द आहे याचा अर्थ होतो देवीचे बोलावणे उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन तेलंगणा त्यानंतर ते पुढचा प्रश्न आठ ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी भारतीय हवाई दलाने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोण भारतीय हवाई दल किंवा इंडियन एअरफोर्स किंवा इंडियन एअरफोर्स इंडियन एअरफोर्सची स्थापना स्ता, झाली होती आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस या दिवशी तेव्हाचं नाव होतं रॉयल इंडियन एअरफोर्स आणि एकोणीसशे पन्नास मध्येच नाव बदललं भारतीय हवाई दल असं करण्यात आलेलं आहे आणि नुकताच आठ ऑक्टोबर दोन हजार एकवीस या दिवशी भारतीय हवाई दलाने आपला एकोणवा स्थापना दिवस साजरा केलेला आहे सोबतच दरवर्षी आठ ऑक्टोबर हा दिवस भारतीय वायुसेना दिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो सध्या भारतीय हवाई दलाचे प्रमुख आहेत एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन त्यानंतर लास्ट व्हिडिओ तुम्हाला हा प्रश्न विचारला होता दोन हजार एकवीसचा शांती स्वरूप भटनाकर पुरस्कार एकूण किती जणांना देण्यात आला आहे याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकरा दोन हजार एकवीसचा शांती स्वरूप भटनाकर पुरस्कार एकूण अकरा जणांना देण्यात आला आहे त्यानंतर प्रश्न उमनगोद नदी या नदीला नुकतेच भारतातील सर्वात स्वच्छ नदी म्हणून घोषित करण्यात आले आहे ही नदी कोणत्या राज्यात आहे ऑप्शन्स आहेत मेघालय केरळ मिझोराम आणि हरियाणा याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये आहे सोबतच या व्हिडिओची पीडीएफ फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल मिळेल त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर आपण अनअकॅडमी थोडक्यात माहिती पाहत अकॅडमी हा एक ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे आणि अनअकॅडमी अन आता पंधरा ऑक्टोबर या दिवशी बारा वाजता विजेता नावाची दसरा स्पेशल टॅलेंट हर्न टेस्ट आयोजित करत आहे यामध्ये रँक एक ते रँक पंचवीस येणाऱ्यांना अन अकॅडमीकडून आकर्षक बक्षिस व आकर्षक स्कॉलरशिप मिळणार आहे सोबतच अनअकॅडमी सतरा ऑक्टोबर या दिवशी पी एस आय एस टी एस ओसाठी इंटीग्रेटेड स्कॉलरशिप टेस्ट आयोजित करत आहे हे देखील फ्री टेस्ट आहे आपला कोड वापरा ए बी ए यल आय व्ही ही टेस्ट अनलॉक करण्यासाठी त्यानंतर अनअकॅडमीच्या प्राइस देखील हाय हाईक होत आहे त्यामुळे ॲडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर ॲडमिशन घ्या अनअकॅडमीनअकॅडमी काही बॅचेस देखील लॉन्च केलेले दे आहे त्यामध्ये तेरा ऑक्टोबरपासून अनअकॅडमी एशियाच्या किल्ली नावाची बॅच थर्टीन लाँच करत आहे आणि पंधरा ऑक्टोबर पासून अनअकॅडमी फास्ट टॅग रिव्हिजन बॅच लॉन्च करत आहे राज्यसभा मेन्स एक्झाम साठी सोबतच अनअकॅडी कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर डिपार्टमेंटल पी एस आय प्रिलिम लॉन्च करत आहे अठरा ऑक्टोबर या दिवसापासून अनअकॅडमी तुम्ही कोणतंही सबस्क्रिप्शन घेतलं त्यामुळे तुम्हाला राज्यसभा पीएसआयसटीआय एसओ आणि डिपार्टमेंट पी एस आय या सर्वांची तयारी करण्याची संधी मिळते हे आहे स्ट्रक्चर यामध्ये तुम्ही आपला कोड ए बी ए यल आय व्ही ई -E, हा ऑफर अॅडिशनल दहा टक्के डिस्काउंट देखील मिळू शकता चला आपण इथे थांबूयात हा आहे दुसऱ्याचा प्रश्न याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे